ओबीसी आणि राज्य सरकारमध्ये बैठक झालेली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला मिळणार नाही अशा प्रकारचा विश्वास शिंदे आणि फडणवीसांनी ओबीसींना दिलेला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला देऊ नये यासाठी ओबीसी समाजानं आंदोलन पुकारलं होतं. ओबीसी समाज आक्रमक झाला होता आणि याच मुद्द्यावर आता शिंदे फडणवीसांनी ओबीसींना विश्वास दिलेला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला मिळणार नाही असा विश्वास शिंदे फडणवीसांनी दिलेला आहे. बघा, ओबीसी समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधी आज ह्या अतिशय चांगल्या झालेल्या अशा बैठकीमध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री असो, सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असो, यांनी ह्या पद्धतीचं आश्वासन ओबीसी समाजाला नक्कीच दिलंय आणि ओबीसी समाजामध्ये वाटे करू आम्ही होऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ते ओबीसी समाजाचा टक्का कमी करता मिळावं या पद्धतीचं सरकारच्या तर्फे ओबीसी समाजाला आश्वासित करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी पॉझिटिव्ह विचार करून मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत कुंड्यांचे प्रमाणपत्र सरसकट देणार नाही आणि त्यांचा ओबीसी समाजात समावेश करून ओबीसीच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देणार नाही असे आम्हाला आश्वासित केले, लिखित देण्याचं कबूल केलं. या महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन 10 सप्टेंबर 2023 पासून सुरू होतं, त्याची उद्या चंद्रपूरला सकाळी 10 वाजता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि नागपूरला सुद्धा उद्या दुपारी 4 ते 5 वाजता आणि इतर ठिकाणी त्यांच्या सोयीप्रमाणे त्याची सांगता करण्यात येईल.